C5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अश्विनी, शारदा तुझा सून म्हणून कधी स्वीकार करेल हे मी नाही सांगू शकत, पण मी मात्र तुला माझी मुलगी मानली। चला आवरून घ्या पटकन, काम करा, उशीर होईल नाहीतर आश्चर्य। बाबा काय? बाबा पाया पडते। अग ए बाळा, बाबा माझं हे काम बघून मला ऑर्डर मिळणार आहे। मी ना नेहमी महत्वाच्या कामाला जायच्या आधी ना आईच्या पाया पडते, पण इथे वडीलधारे तुम्ही आहात ना म्हणून तुमच्या पाया पडले। अग कामासाठीच तू एवढी मेहनत घेतलीस, तुझ्या अंगात चांगली कला आहे, तुला हे नवीन काम अगदी नक्की मिळणार। चला मी निघतो आता, शारदा घरी आली असेल। अश्विनी ऑल द बेस्ट। थँक्यू बाबा। आई वाचन करताय? ही पण पुस्तकं वाचून बघा ना। अहो मी कालच ही पुस्तकं वाचली, तुम्हाला आवडतील आई, खूप छान पुस्तक आहे। कविता, माझ्या हातात एक पुस्तक आहे जे मी वाचते, आणि तू ना हे पुस्तकांचे खेळ करणं बंद कर। तुला जे काही बोलायचं असतं ना ते येऊन माझ्याशी बोल। हा आई, तुम्हाला कळलं का? काय? अहो बाबा अश्विनीची मदत करायला गेलेत। म्हणजे तुम्हाला माहितीये? हो। नाही आई नाही, मी हे नाही पाहू शकत। हो अग नको बघूस। हा नको बघूस ना आई, मी नाही पाहणार, पण तुम्ही दुर्लक्ष करू नका। माझं सगळीकडे लक्ष आहे। आई तरी पण तुम्ही बाबांना जाऊ दिलं? मी त्यांना जायला सांगितलं नाही, पण तुम्ही त्यांना अडवलंही नाही। आई म्हणजे शुभंकरच समजू शकते, तो नवरा आहे तिचा, तो तिची मदत करणारच, पण बाबांना जाण्याची काय गरज होती? कविता, तिथे कपड्यांचा ढीग पडला होता, अश्विनी आणि शुभंकर दोघच आहेत, म्हणून कदाचित ते त्यांना मदत करायला गेले असतील। म्हणजे तुम्हाला बाबांचं तिकडे जाणं पटलंय? पटलेलं नाहीये, पण त्या अश्विनीने जे काम सुरू केलंय त्याला विरोधही नाही करता येत आहे। आई पण तुम्ही बाबांना थांबवायला हवं होतं। कविता, मी त्यांना जाऊ नका एवढं सांगू शकते, मी त्यांच्यावर माझी मत बंधन लादू शकत नाही। आणि तू नको काळजी करू एवढी, ती अश्विनी नवले आपल्या घरात कधीही येणार नाही, कळलं? आई अहो ती नाही येणार घरात, पण घरातले तिकडे जातील ना। आता हेच बघा, शुभंकर तिच्या बरोबर राहतोच आहे, आज बाबाही तिची मदत करायला गेले, उद्या मंदार हे जाईल। मुलीमध्ये ना काय जादू हे काही कळतच नाहीये, एक एक करून सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेतीये। आई लवकर काहीतरी करा। तू नको काळजी करू कविता, वेळ आली ना की मी बरोबर सगळं करेन। आई पण ती वेळ कधी येणार? तुम्ही शुभंकरचं लग्न ठरवलं होतं, पण ते लग्न मोडून त्यांनी त्या अश्विनीशी पळून जाऊन लग्न केलं, आता तर तिला घरीही घेऊन आला, दारासमोर तंबू बांधून राहत आहेत। त्या अश्विनीची मशीन पण घरी आली आई, पण तुमची ती वेळ येतच नाहीये। म्हणजे आई आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे ना। अगं थांब थांब, जरा शांत हो। अगं लवकरात लवकर सगळं करायचं म्हणून असं उतावळ होऊन गुडघ्याला बाशिंग बांधायचं नसतं।
प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळ यावा लागतो. पण ती वेळ कधी येणार आहे आई? येणार, प्रत्येकाची वेळ येते, पण ती अचूक वेळ साधणं गरजेचं असत, आणि ती वेळ मी बरोबर साधणार. तू काळजी करू नको, मला जे करायचं ना ते वेळ आल्यावर बरोबर करीन मी. अश्विनी मस्त, हे असंच काम अपेक्षित आहे मॅडम. म्हणजे ही ऑर्डर मिळेल ना? अगं मिळालीच आहे. आणि हीच काय, अशा अजून ऑर्डर मिळतील आपल्याला असं काम केलंयस तू. आता बघ आपल्याकडच्या ऑर्डर्स कशा वाढत जातील ते. तू नव्हतीस ना तेव्हा जरा प्रॉब्लेम झाला होता ग, पण आता तू आलीयस ना, आता बघ सगळी कामं पुन्हा सुरळीत होती. नाही नको मॅडम, अहो काम कुठे पूर्ण झालंय? काम पूर्ण झालं की द्या. अगं राहू दे, अगं तुझी पण ही पुन्हा नव्याने सुरुवात आहे. हा ऍडव्हान्स घे आणि आता आपल्याला लवकर लवकर ऑर्डर पूर्ण करायचे. हा मॅडम, मी ना जमेल तेवढ्या लवकरात लवकर ही ऑर्डर पूर्ण करेन. आणि हे आहेत ना माझ्या सोबत. अश्विनी, तुझे मिस्टर पण शिवण काम करतात? अहो नाही नाही, पण ना ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आपण बोलतो ना एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसंच यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुषही असतो. तुझ्या मागे तुझे मिस्टर उभेत, हो ना? हा मॅडम, त्यांनी ना हे सॅम्पल तयार करायलाही मला मदत केली. बरं मॅडम, येते मी. ये. फोटोग्राफर आलात तुम्ही? तुम्ही केव्हा आलात आणि काय झालं? ऐका ना, मॅडमला डिझाईन्स आवडला आणि ही ऑर्डर मला मिळाली. मस्त. द्या. हो या, हेल्मेट मी ठेवतो. आणि हो, मॅडमने ऍडव्हान्स दिलाय. क्या बात है. हे घ्या पैसे. अहो तुम्ही मला का पैसे देताय? हो लग्नाआधी मी आईकडे देत होती पगार, आता तुमच्याकडे देते, घ्या. नाही नाही अश्विनी, हे पैसे मी नाही घेऊ शकत, हे तुमचे पैसे आहेत. फोटोग्राफर तुम्हीच म्हणतात ना, तुमचं माझं असं काही नाहीये, मग घ्या. बर ठीक आहे, हे आपले पैसे. पण अश्विनी तुम्ही एक गोष्ट विसरताय, ही अश्विनी टेलर्सची पहिली कमाई आहे. मग आधी आपण हे पैसे देवा पुढे ठेवूया. हा चला. देवा, मला फोटोग्राफरची आत्ता जशी साथ मिळाली तशीच आयुष्यभर मिळू दे, कारण मला आता जे काही मिळाले ते फक्त त्यांच्यामुळे. अश्विनी, हो मी काय केलं असं? नाही फोटोग्राफर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणून मी खंबीरपणे सगळं करू शकले. अश्विनी तुम्ही काही बोलता, ही सगळी तुमची मेहनत आहे. नाही फोटोग्राफर, बुटीकवाल्या मॅडम पण म्हणत होत्या, जसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते ना, तसंच एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो, आणि तसंच तुझ्या मागे तुझा नवरा उभा आहे. अच्छा, मग त्यात खोटं काय? अहो मी आहेच तसा. हा पण अश्विनी, फक्त कौतुक करून काहीही होणार नाही, आपण सेलिब्रेट करूया. सेलिब्रेट म्हणजे आपण आपला आनंद साजरा करूया ना. आपण काय करूया, कापड बाजारात जाऊया आणि मस्त पावभाजी खाऊया. नाही फोटोग्राफर, तुम्हाला मी त्या दिवशीच बोललो ते बाहेरचं खायचं नाही. बर ठीक आहे, मग अश्विनी तुमच्या ह्या पहिल्या कमाईतून आपण तुमच्यासाठी काहीतरी वस्तू खरेदी करू. फोटोग्राफर, हे पैसे आपले आहेत की नाही?
मग आपण आपल्या संसारासाठी काहीतरी खरेदी करूयात. बरं चला मग आपण आपला संसार उभा करायला सुरुवात करूया आणि जाताना चार गोष्टी Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.